सौर ऊर्जेवर चालणारी रिक्षा आहे. बेसिकली या रिक्षामध्ये 4 बॅटरीज आहेत. ही रिक्षा सौर ऊर्जेवर चार्ज करण्यासाठी 8 तास लागतील पूर्ण चार्ज करण्यासाठी. एकदा चार्ज झाल्यानंतर साधारणतः या 4 बॅटरीमध्ये मिळून 48 व्होल्टचा करंट तयार होईल. या करंटच्या आधारे ही बॅटरी ही रिक्षा 100 किलोमीटर चालेल. या रिक्षामध्ये त्याची जी कॅपॅसिटी आहे माणसं वाहून न्यायची, त्याच्यामध्ये ड्रायव्हर प्लस 4 अशी 5 लोकांसाठी ही 8 तासाच्या चार्जिंगवर 100 किलोमीटर चालेल. हा आपण NULMच्या माध्यमातून म्हणजे महिला बाल विकास आणि NULM दोघांच्या माध्यमातून ह्या रिक्षा देण्याचा महानगरपालिकेचा मानस आहे. या माध्यमातून आता जे सध्या आपण वेगवेगळ्या वाहनाच्या माध्यमातून ज्या वाहनामध्ये कार्बनचं फ्युएल असतं इंधन, ज्याच्यामध्ये डिझेल पेट्रोल, ह्या सगळ्यामुळं वातावरणामधला कार्बनचं प्रमाण वाढत चाललं आहे. महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण डी कार्बोनायझेशन म्हणजे वातावरणामधला धुराच्या माध्यमातून जाणारा कार्बन कमी करण्यासाठी हा उपक्रम आहे, ज्याच्यामुळे ठाण्यामधलं हवा शुद्ध राहण्यासाठी मदत होईल. आणि यासोबतच महिला आणि युवकांनासुद्धा या माध्यमातून एक रोजगाराची वेगळी संधी निर्माण होईल. मला तर आता असं सांगितलं की ही या रिक्षासाठी फक्त रजिस्ट्रेशन लागेल, बाकी कुठलाही रोड टॅक्स वगैरे याला लागणार नाही अशी नियमामध्ये तरतूद आहे. ही बाब तपासून घेतली जाईल, कारण याच्यामध्ये आपण कुठलंही फ्युएल वापरत नाही आणि हा वातावरणाच्या शुद्धीकरणाचा उपक्रम असल्यामुळं याच्यासाठी कुठले टॅक्स वगैरे लागणार नाही. ही एक चांगली गोष्ट आहे, यामुळं युवकांना रोजगाराची संधी मिळेल, प्लस ठाण्यामधल्या नागरिकांना छोट्या अंतरामध्ये एक प्रवासाचं चांगलं साधन निर्माण करणारे जे युवक रोजगारासाठी आमच्याकडे अर्ज करतात रिक्षासाठी, तर आम्ही त्याला एनकरेज करून त्याला अशा प्रकारच्या रिक्षा घेण्यासाठी प्रवृत्त करणार. याच्यामुळे दोन गोष्टी होतील, त्याला रोजगाराची संधी मिळेल, प्लस मी सांगितल्याप्रमाणे वातावरणामध्ये जो कार्बन धुराच्या माध्यमातून जाणार आहे तो कार्बन कमी होईल. महिला बचत गटांसाठी वगैरे सगळ्यांसाठी महिला बचत गट सगळ्यांसाठी इथून साधारणतः 1,80,000 जी किंमत आहे प्रायोगिक तत्व, त्याच्यामध्ये काही गोष्टी जसं GPS त्याचं मीटर या सगळ्या लावून साधारणतः 1,80,000 जाईल. आणि ही कंपनी उत्तराखंडमध्ये ही रिक्षा तयार होते. पायलट बेसिसवर एक रिक्षा आम्ही घेऊन टाकणार आहेत. याचे अनेक उपयोग करता येतील. मला ह्या रिक्षाचा उपयोग माणसं वाहतूक करण्यासोबतच आमच्या सन्माननीय नगरसेविका आहेत मालतीताई, याच्यामध्ये कचरा वाहतुकीसाठी करता येईल का, याला थोडंसं माहून बदललं आपण, त्याला जर मागचं हायड्रॉलिकसारखं केलं तर कचरा वाहतुकीसाठी करता येईल का, कारण छोटंसं आहे हे. कुठेही आपले जे प्रभाग डोंगरी प्रभाग आहेत ज्याच्यामध्ये माझ्या नियमित कचऱ्याच्या गाड्या जाऊ शकत नाही, अशा ठिकाणी ही जर रिक्षा गेली तर कचरा वाहतुकीसाठी एक वेगळं तयार होईल. सोबतच आमच्या महानगरपालिकेमध्ये सुद्धा टपाल वाटप हा जो विषय असतो काय, आता तर आपण सगळं टपाल जास्तीत जास्त ईमेलच्या माध्यमातून देतो, पण ज्या ठिकाणी स्वतः नेऊन देणे अशा ठिकाणी सुद्धा 800 रिक्षा जर वापरली तर महापालिकेचा इंधनाचा खर्चही कमी होईल, सोबतच वातावरणाचे शुद्धीकरण हा एक उपक्रम चालतो. एक अतिशय नाविन्यपूर्ण हा उपक्रम आहे. मी संबंधित कंपनीचे प्रतिनिधी यांनाही धन्यवाद देतो, आमच्या नगरसेविकांनाही धन्यवाद देतो. ह्या उपक्रमाचं आज जे आपण प्रात्यक्षिक केलं तुमच्या सगळ्याच्या मदतीने आज ते इथे उपलब्ध आहे. थँक्यू. सगळ्यांना माझा नमस्कार. ही रिक्षा बघितल्यानंतर आनंद वाटला का, बऱ्याच वेळेला आज होल्डिंग आपण बोर्ड वाचतोय की आपलं पर्यावरण हे चांगलं राहण्यासाठी आपण अनेक प्रकारच्या गोष्टी करत असतो, पण प्रदूषण कशामुळे होतं हे आपल्याला माहीत आहे की अनेक प्रकारच्या गाड्या जसं बस चार फोर व्हीलर ज्या गाड्या चालतात, तर मग या इंधनामुळे सगळ्यांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे. परंतु या गाडीचं मी जेव्हा विचारलं, ही गाडी पाहणी केली, पण या गाडीचं जेव्हा बघितलं ते या गाडीला डिझेल पेट्रोल किंवा गॅस देखील नको आहे, कारण का याच्यावरती सोलर सिस्टम बसवणार आहेत आणि सोलर सिस्टमवरतीच ती त्याचं इंजन चार्ज होणार आहे. तर अशा प्रकारचं गाडी मी मला वाटतं फर्स्ट टाईम बघितलं आहे आणि ही आपल्या ठाण्यामध्ये मला वाटतं पहिल्यांदाच आलेली आहे. सगळ्यांनी जर अशा प्रकारच्या रिक्षाचा जर वापर केला की त्याला इंधनच लागत नाही आहे, फक्त सोलर सिस्टमवरती ती मशीन आहे ती चार्ज होणार आहे आणि ती पूर्ण एक वेळा चार्ज झाल्यानंतर 8 तास ती रिक्षा चालणार आहे. तर मला असं वाटतं सगळ्या रिक्षावाल्यांनी जर अशाच प्रकारच्या रिक्षा घेऊन जर चालवलं तर प्रदूषण नक्कीच चांगलं राहील आणि सगळ्यांचं आरोग्य देखील नक्कीच चांगलं राहील. एवढंच.